आईआईटी कानपुर से आप ग्रेजुएट हुए हो, तो रहे थे इंजीनियरिंग करने और खाकी पहन के आए हो, तो क्या एग्जैक्टली ऐसा ये जो टर्न हुआ है? ये अभी कैमरा में अनऑफिशियल तो बहुत अच्छा उत्तर दे सकता हूँ, दे नहीं पाऊंगा बिकॉज आई एम बिफोर कैमरा, बट नीचे असली उत्तर दूंगा, अभी पॉलिटिकली करेक्ट उत्तर देता हूँ। लेकिन ये है कि जेव्हा आम्ही पास झालो तेव्हा बरेच काही ऑपॉर्च्युनिटी नव्हता। आय पास इन 1990, प्रायव्हेट सेक्टर नव्हता, गव्हर्नमेंट सेक्टर सोडून बाकी कुठे काय नव्हता, बरोबर आहे? अँड गव्हर्नमेंट सेक्टर आणि किंवा एका दोनपैकी एक उपाय होता, एक तर तुम्ही बाहेर जा। आमचे 300 बॅच होता, 2670 बॅच होता, त्यापैकी 230 लोक बाहेर गेले होते त्यावेळी, एकदम सगळे जायचे आणि 25-30 लोक राहिलेले होते। काही लोकांनी प्रायव्हेट सेक्टर केले आणि 15-20 लोकांनी सिव्हिल सर्व्हिसेस देण्याचं ठरला, त्यापैकी मी पण होतो। माझे वडील ही वॉज इन गव्हर्नमेंट जॉब, तर गव्हर्नमेंट जॉबमध्ये असल्यामुळे त्यांना गव्हर्नमेंटच्या एक अट्रॅक्शन असतात आणि त्यांची इच्छा होती की एक तर मुला तर द्यावा, मग दिले आणि आलो। आर्टिकल वाचलं अरे माझ्या गाव ते तुम्हाला माहीत असेल बलिया म्हणून आहेत, ऐकला असेल चंद्रशेखरचं गाव, ओळख बाकी काही ओळख नाही की चंद्रशेखरची कॉन्स्टिट्युएंसी आहे, त्याच्याशिवाय कोण? आणि तिथलेचे लोक थोडे अग्रेसिव्ह असतात आता पॉलिटिकली अगेन। सो पण एक आहे, तिथून प्रवास सुरू झाला आणि 10वीपर्यंत आय वॉज नॉट अवेअर की वॉट इज आवर कॅपेबिलिटी अँड वॉट ऑल आय कॅन डू, बरोबर आहे? पण 11 आपल्याला असा दिसून आलेलं आहे की लखनौमध्ये जेव्हा आम्ही आलो, फादरची पोस्टिंग झाली की आय स्टार्टेड आउट परफॉर्मिंग माय सेल्फ, बरोबर आहे? आणि मग 12वीमध्ये आम्ही तयारी सुरू केली आय आय टीची आणि चुकून जे काही म्हणायचे माझं सिलेक्शन झालं आणि चांगले रँकनी सिलेक्शन झालं आणि दॅट टाईम आय आय टी कानपूर वॉज फर्स्ट मत कॅटेगरी वाईज आणि तिथे आम्ही चांगला ब्रांचमध्ये माझ्या सिलेक्शन झाला आणि एकदा आपण पकडले की ऑल इंडिया लेवलवर आपली काही आहे क्षमता, एकदा कळला मग सोडायचं नाही असं फर्स्ट सारखा, एकदा चुकून कळला की यस आय एम केपेबल इनफ देन यू शूड नॉट लिव्ह इट, बरोबर आहे? तर तसा प्रवास सुरू झाला। पण आमच्या शिक्षण सगळे गावात हिंदी मिडियममध्ये 10वीपर्यंत आम्ही शिकलेले आहेत, इंजिनिअरिंग केले तर जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो तेव्हा पहिला लेक्चर तो इंग्लिश का समझी नहीं आया, वो अपन पढ़े हुए थे लोलक का दोनों काल, साइन वेव बोला तो समझी नहीं आया। मराठी मीडियम का कोई असेल फिजिक्स मधे वाचला असेल तो तेज बोलता ना, लोलक का दोलन काल से साइन वेव और ये वो ये चेहरा और ट्रांसलेट ही करते रहे, बट ठीक है। त्यावेळी मैथमेटिक्स तो माझ्याकडे होता, पास झाल्यानंतर लँग्वेजची आवश्यकता होती, ते नंतर आपण शिकलो इंग्लिश हिंदी इथे मराठी। कारण की अच्छा माझ्या मतलब मी बरेच वेळा लोकांना इंटरॅक्ट केलेले आहेत, टाईम टू आपल्याला ॲडिशनल स्किल घ्यावं लागतात आणि आपल्याला स्वतःला चेंज करावं लागतात। इनिशियल स्टेज पे यस मॅथ्स मारून तुम्ही तुमचे नैया पार होऊ शकतात, बरोबर आहे? फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ठोका आय आय टी में हो गया, फिर बाद में तैयारी की मैथ्स लेके ये करके इंटरव्यू में भले ही 0 नंबर आ जाए, इसमें इतना निकालेंगे कि हो जाएगा, ठीक है? लेकिन एक बार वंस यू कम इनटू सर्विस तर मैथ्स तुम्हाला कुठे घेऊन जाणार नाही, बरोबर आहे? देन यू हॅव टू चेंज द स्किल, मग तुमचे कम्युनिकेशन फार महत्त्वाचे होऊन जातात, मग अंग्रेजी या लँग्वेज वॉट एवर यू से दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, हाऊ यू आर एबल टू कम्युनिकेट। अच्छा कम्युनिकेट करताना बरेच गोष्टी असतात, प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते अँड देन आय रिअलाइज की माझी स्टाईल थोडे डिफरंटच आहेत, आय कॅन नॉट स्पीक विच आय डोंट थिंक इन माय माइंड, मला हे कळलं आधीपासून कळलं मी वेगळं। प्रेस कॉन्फरन्स लोक म्हणजे अरे यार नंबर अच्छा आहे तबी मेरा क्रेडिट नाही आहे, मी तेच बोलतो क्योंकि वन्स आय से की आय डोंट बिलीव्ह इन तरी त्याचा वापर करायचा आहे आणि कधीतरी नाही वापर करायचा आहे, दॅट विल बी चुकीचा ठरणार। सो त्याच्यानंतर आम्हाला कळलं आय एम गोईंग डिफरंट वेवर होतो, पण वेवरच्या त्याच्यानंतर कळलं लँग्वेज इज इम्पॉर्टंट। थोडे दिवसानंतर 2-3 डिस्ट्रिक्ट केल्यानंतर काय मी इतका अच्छा काम कर, सायकोलॉजी पण फारच इम्पॉर्टंट झाला। आता इंग्लिश आणि हिंदी मराठी गेला खड्डेत, है ना? आता सायकोलॉजी यू शूड ट्राय टू अंडरस्टँड द अदर पीपल माइंड व्हॉट ही इज थिंकिंग अँड ट्राय टू इम्प्रोवाइज युअर सेल्फ, म्हणजे ह्युमन रिलेशनशिप। त्याच्या बरेच लोकांनी बरेच नाम दिलेलं आहे, आय क्यू, ई क्यू, एस क्यू,
बरोबर आहे. तर तसंच प्रवास असतात अँड देन यू कीप ऑन लर्निंग. मग नंतर कळला की अरे कम्प्युटर फारच गरजेचे आहेत, कम्प्युटरशिवाय तुम्ही यू विल लुक लाईक अ हँडिकॅप. बरोबर आहे ना. मग आपल्याला स्किल डेव्हलपमेंट प्रत्येक वेळी करावं लागतात आणि जसं जसं तुमची पोस्टिंग होणार आहेत जगाप्रमाणे तुम्हाला चॅलेंजेस असणार आहेत, ते तुम्हाला स्किल अपग्रेडेशन करावं लागेल. पोस्टिंगप्रमाणे तुम्हाला चॅलेंजिंग असणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला स्किल अपग्रेडेशन.